हॅलो, नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत लो साईड फ्लोट वॉल आणि हाय साईड फ्लोट वॉल. त्याच्या आधी आपण लो साईड आणि हाय साईड म्हणजे नेमकं काय आहे ते आपण बघून घेऊ. रेफ्रिजरेशन सायकलमध्ये दोन प्रेशर सिस्टीम असतात, एक हाय प्रेशर आणि एक लो प्रेशर सिस्टीम. तर आपल्याला ह्या दोन सिस्टीम समजून घेऊन पुढे हा वॉल कसा वर्क करतो ते बघू. तर कॉम्प्रेसरपासून ते कंडेन्सरपर्यंत हाय प्रेशर गॅस असतो, तर आणि कंडेन्सरपासून ते एक्सपान्शन वॉलपर्यंत हाय प्रेशर लिक्विड असतं. म्हणून ही हाय प्रेशर साईड झाली सायकलची. तर दुसऱ्या साईडला एक्सपान्शन वॉलपासून ते इव्हॅपोरेटरपर्यंत लो प्रेशर लिक्विड असतं, आणि इव्हॅपोरेटरपासून ते कॉम्प्रेसरपर्यंत लो प्रेशर गॅस असतो. तर बेसिक रेफ्रिजरेशन सायकल ही हाय प्रेशर आणि लो प्रेशर ह्या दोन सायकलमध्ये दोन प्रेशरमध्ये डिवाईड केलेली असते. म्हणून लो साईड आणि हाय साईड ह्या दोघं ठिकाणी वॉल बसवता येतो, म्हणून याला लो साईड फ्लोट वॉल आणि हाय साईड फ्लोट वॉल असं वॉल म्हणून म्हटलेलं आहे. तर फ्लोट वॉल काय काम करतं? फ्लोट वॉल आपण पाण्याच्या टाकीमध्ये बघितलेलं आहे, एक फ्लोट वॉल असतो की तो तरंगत असतो आणि तो त्या पाण्याच्या टाकीची लेव्हल मेंटेन करण्याचं काम करतो. आता लिक्विड लेव्हल जी असते टँकमधील ती लेव्हल मेंटेन करण्याचं तो काय काम करत असतो, त्याला फ्लोट वॉल म्हणतात. तर आपण लो साईड फ्लोट वॉल कसं काम करतो ते बघू. प्रथम त्याचे पार्ट बघू. हे आहे रेफ्रिजरंट लिक्विड, हाय फ्लोट वॉल, हा फ्लोट वॉल, ही आहे सक्शन लाईन, ही आहे लिक्विड लाईन, आणि हा फ्लोट वॉलचा निडल वॉल ऑपरेट होतो की तो जो लिक्विड क्लोज आणि ओपन करण्याचं काम ह्या टँकमध्ये करण्याचं काम करत असतो. तर ही कशी ऑपरेट होते ते बघू. जेव्हा इव्हॅपोरेटरकडनं जेव्हा लिक्विड आणि सक्शन या मार्फत इव्हॅपोरेटरमध्ये काम होत असतं, त्यावेळेस जो गॅसेस जो असतो इव्हॅपोरेटर झालेला जो गॅस लिक्विड असतो तो सक्शन लाईनमार्फत कॉम्प्रेसरकडे पाठवला असतो. व जेव्हा ही पातळी जी आपण लिक्विड लेवल जी आहे रेफ्रिजरंट लिक्विड लेवल आहे ती जेव्हा कमी होते तेव्हा हा बॉल फ्लोट वॉल हा खाली येतो. त्या खाली आल्यामुळे ही निडल ऑपरेट ओपन होते व तिथून लिक्विड रेफ्रिजरेटर आत येतो. अशा प्रकारे लिक्विड लेवल ह्या इव्हॅपोरेटरमध्ये ठराविक लिक्विड लेवल मेंटेन करण्याचं काम हा लो साईड फ्लोट वॉल करत असतो. हा लो साईड फ्लोट वॉल हा इव्हॅपोरेटर आणि सक्शन लाईन याच्यामध्ये ठेवलेला असतो, जेणेकरून इव्हॅपोरेटरमधील लिक्विड लेवल पातळी ही मेंटेन करता येईल. आता आपण पुढचा बघू, हाय साईड फ्लोट वॉल. हाय साईड फ्लोट वॉल हा हाय साईड प्रेशर सिस्टीममध्ये लावलेला असतो. हाय प्रेशर लिक्विड म्हणजे कंडेन्सर आणि इव्हॅपोरेटर याच्यामध्ये हा लावलेला असतो, जेणेकरून इव्हॅपोरेटरमधली लिक्विड लेवल पातळी ही मेंटेन करता येईल. जेव्हा कंडेन्सरकडनं त्याचे पार्ट जे आहेत त्या मागच्या याच्याप्रमाणेच आहेत. आता आपण त्याचं वर्किंग बघू. जेव्हा कंडेन्सरकडनं लिक्विड येतं तेव्हा हा फ्लोट वॉल वरती तरंगतो. वरती तरंगामुळे ते ही लिक्विड लेवल ही निडल जी आहे ती वरती येते व लिक्विड हे इव्हॅपोरेटरला पाठवलं जातं. जेव्हा ही लिक्विड लेवल मेंटेन होते त्यावेळेस हा फ्लोट वॉल खाली येतो व ही निडल बंद होते. अशा प्रकारे हे हाय साईड आणि लो साईड हे इव्हॅपोरेटरमधील लिक्विड ची लेवल ही मेंटेन करण्याचं काम करतं, जेणेकरून रेफ्रिजरेशन सिस्टीम ही चांगलं वर्क करेल. धन्यवाद. आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की शेअर करा, लाईक करा. धन्यवाद.